शिवसेनेकडून आता 8 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव, हिंगोलीमधून हेमंत पाटील, रामटेकमध्ये राजू पारवे, तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने आणि मावळमधून श्रीरंगाप्पा बारणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे 8 उमेदवारांची यादी आता जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण मध्यमध्ये राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित जागा वाटपा संदर्भात नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे. विशेष म्हणजे 8 मध्ये हिंगोली मतदारसंघावर विशेष करून चर्चा होती, जे मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता होती, मात्र त्या संदर्भात आता शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर या लढती नेमका कशा असतील तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून आहेत, त्यांच्या विरोधात आता शिवसेनेकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक अशी लढत होणार आहे. दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे शिवसेना विरुद्ध अनिल देसाई शिवसेना युबीटी अशा प्रकारची लढत दक्षिण मध्य मुंबईमध्ये होणार आहे. सदाशिव लोखंडे शिवसेनेमधून शिर्डीमधून, तर भाऊसाहेब वाकचोरे शिवसेना युबीटीकडून अशा प्रकारची लढत होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरोधात शिवसेना युबीटीचे संजोग वाघोरे हे उमेदवार असणार आहेत. तर बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव शिवसेनेचे, यांच्या विरोधात नरेंद्र खेडेकर शिवसेना युबीटी. मात्र या ठिकाणी देखील आता संजय गायकवाड यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. त्यामुळे या ठिकाणी नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील शिवसेनेकडून असणार आहेत, तर नागेश आष्टीकर हे शिवसेना युबीटीकडून असणार आहेत. आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. अनेक दिग्गज मात्र अद्याप गॅसवर आहेत. नाशिक, यवतमाळ, ठाण्याचे उमेदवार हे अद्याप जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी नेमकं काय प्रकरण होणार आहे, कोणाला उमेदवारी दिलं जाणार आहे, याबाबतची माहिती गुलदस्त्यात आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, यवतमाळ वाशिम मतदारसंघातही वारंवार चर्चा सुरू आहे. भावना गोळे यांचा पत्ता त्या ठिकाणी कट होणार का अशी चर्चा आहे, त्या ठिकाणी त्या विद्यमान खासदार आहेत. तर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेबद्दल ही संभ्रम आहे. हेमंत गोडसे त्या ठिकाणचे विद्यमान खासदार आहेत, मात्र हेमंत गोडसे यांचा पत्ता कट होणार अशी चर्चा रंगत असताना आता तिन्ही मतदारसंघात नेमके काय घडामोडी घडतात हे आगामी काळात स्पष्ट होणार. याबाबतच्या ताज्या अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे. ज्योत्सना, अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट आहे. शिवसेनेकडून आता 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली, मात्र सध्याही नाशिक, यवतमाळ, ठाण्याचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. या ठिकाणी नेमका कोणाचा पत्ता कट होतो का, किती जागा भाजपकडे राष्ट्रवादीकडे जाऊ शकते, या संदर्भात देखील काही अद्याप अपडेट नाही. या संदर्भातले सविस्तर काय अपडेट आहेत? सध्या करंजी माहिती मिळते शिंदेच्या शिवसेनेकडून, त्यामध्ये माहितीमध्ये हे सांगितलं जात आहे की 2 टप्प्यामध्ये जे आहे ते लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा केली जाईल. आजचा जो पहिला टप्पा होता त्याच्यामध्ये 8 उमेदवारांची घोषणा केली, त्याच्यामध्ये सर्वात एकच नवीन नाव होतं राजू पारवे, ज्यांना रामटेकमधून जी आहे ती जागा जी आहे ते शिंदेचा उमेदवार उभे राहील राजू पारवे. तर आपण बघतोय की 4 ते 5 महत्वाच्या जागा ज्या आहेत त्यातली खास करून दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक या ज्या जागा आहेत आणि त्याचबरोबर संभाजीनगर आणि यवतमाळ वाशिम या जागांसाठीचे उमेदवार जे आहेत ते अद्याप घोषित केलेले नाही आहे. त्यामुळे सर्वांचंच याकडे लक्ष आहे, कारण या लोकसभेच्या उमेदवारांमध्ये आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असलेले स्वतः श्रीकांत शिंदे यांचं सुद्धा या यादीमध्ये नाव नाही आहे. त्यामुळे सर्वांनीच आश्चर्यचकित जे आहे ते आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. खास करून म्हणा आपण बघतो की दक्षिण मध्य मुंबई, कोल्हापूर, शिर्डी, बुलढाणा, हिंगोली, रामटेक, हातकणंगले आणि मावळ या जागांसाठी जे आहे ज्यापैकी 8 जागांपैकी 7 जागांवरती शिवसेनेचे खासदार जे आहे ते सध्याचे विद्यमान खासदार आहे आणि एकच नवीन नाव आहे राजू पारवे. तर जे महत्वाच्या जागा ज्या आहेत ज्याच्याकडे सुद्धा इतर पक्षांचं आणि खास करून महाविकास आघाडीचं सुद्धा लक्ष होतं ठाकरे गटाचं, की दक्षिण मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, संभाजीनगर आणि यवतमाळ वाशिममधून जे आहे ते लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली नाहीये. आणि दुसरीकडे आपण बघतोय की गोविंदा यांचा सुद्धा आज पक्षप्रवेश करण्यात आला, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राचा विद्यमान खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांचं सुद्धा नाव नाहीये. तर आपण महत्वाचं म्हणजे एक शिर्डीची जागा जी आहे ती RPI रामदास आठवले यांनी मागितली होती, ती सुद्धा रामदास आठवलेंना देण्यात आलेली नाहीये. मावळमधून जी आहे, मावळची जी जागा होती लोकसभेची, त्या जागेसाठी सुद्धा
अजित पवार यांचा गट जो आहे तो प्रयत्नशील होता, मात्र त्यासाठी सुद्धा श्रीरंग अप्पा बारणे जे सध्याचे तिकडचे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच संधी देण्यात आली. त्यानंतर दक्षिण मध्य मुंबईतून जे आहेत राहुल शेवाळे यांना शिवसेना. या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. तर कुठले उमेदवार जाहीर नाही त्याबाबतची देखील आपण माहिती पाहणार आहोत, मात्र सध्या 8 जागा डिक्लेअर झाल्या. ठाण्यामधून उमेदवार कोण असणार यावरची साक्षकता आहे. नाशिक, यवतमाळ आणि कल्याण या मतदारसंघात अद्याप उमेदवार जाहीर झालेले नाहीत, त्यामुळे या ठिकाणी नेमके कोण उमेदवार असतात हे पाहणं महत्वाचं आहे. यातल्या काही जागाबद्दल सुद्धा सध्या संभ्रम आहे. ही जागा शिवसेनेकडेच राहील का हा देखील प्रश्न आहे. त्यामध्ये विशेष करून नाशिकच्या जागेबद्दल सध्या जोरात चर्चा सुरू आहे. नाशिकमध्ये जागेसाठी सध्या राष्ट्रवादी देखील आग्रही आहे, तशा प्रकारची दाट शक्यताही वर्तवण्यात आली. या ठिकाणी भाजपने देखील दावा केला आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात भावना गोळे यांचा पत्ता कट होणार अशी चर्चा आहे. त्या ठिकाणी संजय राठोड हे देखील संभाव्य उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे या ठिकाणचे देखील उमेदवार सध्या जाहीर झालेले नाहीत, त्यामुळे या ठिकाणी नेमके कोण उमेदवार असतात याबाबतची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.